वणी येथील ब्राह्मणी फाट्याजवळील अग्रवाल जिनिंगच्या सुपरवायझर जवळची 45 लाखाची रोकड शनिवारी सायंकाळी लुटारूंनी मारहाण करून लंपास केली. या घटनेला 24 तास उलटले तरी लुटारू अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील एका बार समोर संशयास्पद रित्या उभी असलेली एक बोलेरो वणी पोलिसांनी जप्त केली. लुटमारीची घटना घडल्यापासून ही बोलेरो सदर बार समोर संशयास्पदरित्या उभी होती. या वाहनाचे पासिंग राजस्थान मधील आहे. पोलिसांनी या बोलेरो वाहनाच्या मालकाचा शोध सुरू केला आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण परदेशी यांनी वणी येथे येऊन घटनास्थळाची पाहणी केली.